हसुर झाले सखी रे तुझे माझे हे जीवन गाळे रे. मैंने वो आपको ईमेल किया था ट्रांसफर के बारे में. गोकुल आपको पहले ही पुणे से दुबई शिफ्ट कर चुके हैं. दुबई में 46 फ्लोर की बिल्डिंग थी तो आपको डर लग रहा था. भय हा पिक्चर सस्पेन्स थ्रिलर आहे. हा काही हॉरर चित्रपट नाही आहे. म्हणजे आज आपण मुंबईत राहतो, आपल्यासारखे सामान्य माणसं जे आपण ट्रेनने ट्रॅव्हल करतो या ट्रॅफिकमधनं जातो. आज आपण समाजात बघतो खूप सारे इन्सिडेंट होतात, टेररिस्ट अटॅक, बॉम्ब ब्लास्ट म्हणा, या कुठे आग लागते रेस्टॉरंट्समध्ये, या कुठे खून होतो, याचा खूप इफेक्ट होतो आपल्याला मेंटली. आणि एक सामान्य माणसाच्या या भीतीबद्दल हा सिनेमा आहे. म्हणजे काही लोकांना हाईटची भीती असते, काही लोकांना गिझर ऑन करायची भीती असते, काही लोकांना वेगवेगळ्या भीती असतात वेगवेगळ्या प्रकारचे. आणि एखाद्या माणसामध्ये ही वाढली भीती की एक मेंटल कंडिशन आहे ज्याला आपण म्हणतो की पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया, या रोगाने तो ग्रस्त होतो. म्हणजे हळूहळू त्याच्या मेंटल प्रॉब्लेम वाढत जातात. तुला कळत नाही प्रेग्नेंट बाईने असं पोटात वाकायचं नसतं. अगं बाळ गुदमरून मरेल ना. हे बघ गोकुळ, दूर घे चाकू, दूर घे. या आजाराचे पेशंट्स त्यांना वातावरणाची भीती वाटू लागते. हे पेशंट स्वतःच एक वेगळं विश्व तयार करतात. आणि एकच म्हणजे की हा कम्प्लीट फॅमिली पॅकेज आहे. म्हणजे तुम्ही कुटुंबाबरोबर हा पिक्चर बघू शकता. म्हणजे याच्यात काय हॉरर एलिमेंट नाही, हो सस्पेन्स थ्रिलर आहे. तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीला बांधून ठेवणारा चित्रपट आहे. आणि अभिजित खांडकेकरबद्दल बोलावं तर गोकुळ हे जे कॅरेक्टर आहे ह्याला हा पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाचा आजार आहे. अभिजित खांडकेकरला जेव्हा मी ही स्क्रिप्ट ऐकवली त्यावेळेस त्यांनी हा चॅलेंज ॲक्सेप्ट केला आणि हा चॅलेंज मीही ॲक्सेप्ट केला. कारण की खूप डिफिकल्ट होतं ते घाबरणं दाखवणं आणि ते कितपत दाखवणं आणि त्याचं ते वागणं. तर स्क्रिप्ट रिडिंग झाली आणि आमचं एक मत ठरलं की एकच कॅरेक्टर असं असायला पाहिजे, या तर डायरेक्टरचं या तर ॲक्टरचं. तर मी त्याला बोललो तू परफॉर्म कर, तू जसं परफॉर्म करशील तसं मी इम्प्रोवाइज करीन. आणि त्यांनी इतकी स्टडी केली त्याच्याबद्दल आणि ही वॉज अप टू द मार्क. म्हणजे अभिजित खांडकेकरचा परफॉर्मन्स वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्सेस इन हिज लाईफ. आणि या चित्रपटात ॲक्शन आहे, थ्रिलर आहे. तर स्मिता गोंडकर ही आपण आजपर्यंत तिला पाहिलं आहे की ग्लॅमरस गाणी आणि ग्लॅमरस कपडे, पण या पिक्चरमध्ये ती एक सपोर्टिंग वाईफ जी आपण म्हणतो की तिला माहिती आहे आपला हस्बंड अशा प्रकारे घाबरा आहे, मग त्याच्यामागे आपण स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे. बरं, प्रत्येक माणसाला असं वाटत असतं ना की घरी आपण सुखरूप जावं, आज आपली काही गॅरंटीज नाही आहे, जर काही घरातून बाहेर निघतो काय इन्सिडेंट होईल काय नाही. आपण घरातल्यांसाठी घाबरत असतो, घरातले आपल्यांसाठी घाबरत असतात. तर त्याच इन्सिडेंट्समध्ये एक त्याची वाईफ ही प्रेग्नंट आहे, आज ती 2-3 महिन्याची प्रेग्नंट आहे. तर त्याचं ते घाबरणंपणा आणि त्याचं ते फॅमिली कंडिशन, बरं दोघांमधलं ते जे बॉन्डिंग आहे ते तिने खूपच, मी म्हणेन तिचाही बेस्ट परफॉर्मन्स आहे. आणि त्याच्यानंतर आहे संस्कृती बालगुडे, ॲज वी ऑल नो ती खूप बेस्ट डान्सर आहे. तर तिचं एक गाणं आहे यात आणि खूप सुरेख डान्स केला तिने. आणि तिची एक साईड ट्रॅक आहे, एक लव्ह स्टोरी आहे जी एक बस स्टॉपवर रेग्युलर कॉलेजला जाणारी मुलगी आणि तिच्या मागे सिद्धार्थ बोडके नावाचा एक मुलगा मागे लागतो दररोज त्या बस स्टॉपवर जाणार. आणि तिथे अभिजित खांडकेकर हा कॅरेक्टर आणि सगळे जे कॉलनीतले लोक दररोज त्या बस स्टॉपवर उभे राहतात ही त्या लोकांची स्टोरी आहे. आणि ह्या लोकांची एक लव्ह ट्रॅक आहे या सिनेमात. स्टॉपवर उभे राहण्याची एक कॉमेडी स्टोरी आहे लाईफची. आणि एक इन्सिडेंट असं घडतं यांच्याबरोबर त्या बस स्टॉपवर, तिथून सगळ्यांची लाईफ बदलते. तर पॅरलल ट्रॅक्स आहेत. त्यात विनीत शर्मा हा हिंदी चित्रपट करतो, आपल्याला माहिती आहे सगळं सिंगम वगैरे. विनीतने आजपर्यंत सगळे कॉपचेच भूमिका केल्या, पण या सिनेमात त्याला भाईचा रोल आवडला आणि त्यांनी तो ॲक्सेप्ट केला. आणि लिटरली त्यांनी खूप चांगलाच परफॉर्म केला आहे. म्हणजे आजपर्यंत वेगळं काहीतरी त्याला करायचं होतं. शूटआउट ॲट लोखंडवालामध्ये एक त्यांनी भूमिका केलेली, त्याच्या बियॉन्ड त्याला जायचं होतं गँगस्टरचं, आणि त्यात भयमय त्याला करायला मिळालं. उदय तिटेकर सर तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, खूप सिनियर आर्टिस्ट आहेत आणि खूपच बेस्ट परफॉर्मन्स आहे त्यांचाही. तर त्यांचं एक पॉलिटिशियनची भूमिका आहे. हा पॉलिटिशियन सगळे काही जे काही ट्रॅक्स आहेत जे काय घडतं आहे हे त्याच्यामुळे घडतं आहे. आणि सतीश राजवाडे एक इन्काउंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत आहेत.
तर असे वेगळे ट्रॅक्स आहेत आणि हे सगळे ट्रॅक एका माणसामुळे, एका भीतीमुळे कशी ही माणसं जुडली गेली आहेत. आणि अभिजित खांडकेकर हा सेंटर या प्लॉटचा मेन प्रोटॅगनिस्ट आहे. चित्रपट रिलीज व्हायला बराच वेळ लागलेला दिसतो. हा बदल काय सांगू शकता? हा, त्याची कारणं अशी आहेत की मराठी सिनेमा बनतो, मग त्याच्यानंतर एक कंडिशन अशी असते की रिलीज, मग रिलीज पार्टनर, मग बिझनेस करायचा, मग आपल्या बरोबर येणारे काही फेस्टिवल्स आहेत का, मग हिंदी सिनेमा येतात का, मग मोठमोठे बॅनर्सचे सिनेमा आहेत का, मग त्यात डिमॉनिटायझेशन झालं. डिमॉनिटायझेशनमध्ये आमचे दोन डेट्स आम्ही पोस्टपॉन केला, मग त्यामुळे आम्ही पुढे गेलो आणि प्रोड्युसर आमचे दुबईचे असल्यामुळे त्यांचे बिझनेस आणि मग इकडे येणं परत, मग मध्यवर्ती आता आम्ही परत सेकंड फेबला रिलीज करणार होतो, तर पद्मावती आला जो 1 नोव्हेंबरला होता, मग आम्ही परत 2017 डिसेंबरचं शिफ्ट केलं रिलीज, आम्ही फेब्रुवारीत आलो, परत पद्मावती हा जानेवारी झाला, पॅडमॅन, असंच करून हे हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट, आणि आम्हाला एका आठवड्यात 5 सिनेमांबरोबर नव्हतं यायचं, तर आम्ही नेहमीच कॉम्प्रोमाइज करत गेलो, नको हा आठवडा नको, पण फायनली आता 2 मार्च आम्ही रिलीज करतो. सर, अरेस्ट आहे की एन्काउंटर? डिपार्टमेंटने आपल्याला मॅगझिन्स मोजून दिलेत, आपण पिक्चरमधले हिरो नाही होत, वाटेल तसे राऊंड्स फायर करा. झालो लोक मारून टाकतील मला.